कस आठवणी ती गेले जे मोर आपल्या आई बापाची आजीची आठवणी ती पण त्यांनी सुद्धा ना अजून चार लोकांनी जरी बघितलं ना तरी आईला बापाला आजीला आजीला इसरूच नाही तोर हा जितापणी त्यांनी मेल्या त्यांना मग त्याची किंमत कळती त्याच्यामुळे आधीच त्यांनी इसरू नाही तर त्यांना काहीच कमी पडू शकत नाही मला जेवढ्या मुलं म्हणते ना आजी म्हणते तेवढ्याला सुद्धा आशीर्वाद चालता चालता किती कमी मुलं लगेच आजी अर थांब चप्पले पायात नको पाया पडते कल्याण हो बाबा तुझा बाबा हेच आनंद हा हा जीवनात दुसरा आहेच काय नाही 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 आज ऐनून द्या नाही त्यांना काय काय म्हणते अरे माझं राहिले किती दिवस साडेतीन दिवस राहिल्यात आज ऐनून द्या नाही म्हणता माझं किती दिवस उरलं चालता चालता पाण्याचा बुरबुडा अरे मला मंडळी केपी लाईव्हला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि शेवटी घंटा दाबायला विसरू नका जय मैला आज आपण केपी लाईव्हच्या माध्यमातून इंदुबाई दरोडे उर्फ आजी म्हणजे ज्यांना लाखोनी लोक ओळखतात युट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरात लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या मनात एक असं नाव आजींचं झालेलं आहे तसंच केपी स्टुडिओ तसंच जसं होईन तसं आणि आता एक त्यांची नवीन अशी वेबसिरीज थुकरटवाडी म्हणून एक नवीन येऊ राहिली आहे आणि लवकरच आजींचं आगमन त्या थुकरटवाडी या वेबसिरीजमध्ये होणार आहे तरी या माध्यमातून त्यांना जे लोक लाखोनी लाखोनीच नाही म्हणता यायचं 10 लाखांनी म्हणा 20 लाखांनी म्हणा असे लोक ओळखणारे आहेत तसंच के पी लाईव्हच्या माध्यमातून आज या ज्या यूट्यूबला एक छोटंसं आधिराज्य म्हणून गाजवणारे आजी आमच्या आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर चला मंडळी चला आज आपण आजीला जाऊन भेटू तसंच आजींचं घर आजींकडं बकरे वगैरे असतात फार कष्टातून काही गोष्टी आजींनी मिळवलेल्या आहेत आपण आता आजींची गाठ घेऊ डो कटिंग नमस्कार आजी हा या बसा बरी सवड झाली बाय तुम्हाला वर झालं आलेलं येऊन केलं हा तो आलो ना तुमची म्हणलं आता काय लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या आजींची कधीतरी गाठ घेतली पाहिजे पण आता हे भगवानच आपल्याला देणार आणि घेणार आपल्या काय हातात आहे ते कुणाच्या हातात आहे सगळ्याच्या आशीर्वादाने यावं युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लोकांवर भरपूर असा आधिराज्य गाजवलेलं आहे हा चार वेब सिरीज मध्ये तुम्ही काम करता तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आता ते बुद्धे देतो तर चाललंय बरं वाटतंय हे चाललंय चलून द्या देतोय आपल्याला परमेश्वर बुद्धे आपल्याला काय तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा स्टार्टिंगला साधा के पी स्टुडिओ असेल त्याच्यामध्ये पहिल्यांदा काम केलं असेल किंवा जसं होईल तसं असेल त्याच्यामध्ये पहिल्यांदा काम केलं असेल आता तुमची एक थुकरटवाडी म्हणून एक नवीन वेब सिरीज मध्ये तुम्ही एंट्री करतात मग पहिल्यांदा तुम्ही ज्या वेब सिरीज मध्ये काम केलं त्या वेब सिरीज मध्ये तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा काय काम करूशी वाटलं कसा आनंद कसा मिळाला आता ना ना पहिलं काढ अवघड वाटतंय इथं लय परिस्थिती अवघड होती कुणी थांबवर म्हणून म्हणत नव्हतं पहिले चुटा आल्या आल्या डोंगराशी गाठे लढाया डोंगराला खडे घेतले झाड लावले परत दगडाचे काम केले पवळ पळत जवळजवळ 3 लाखोपाट एक तळे झाले तर वर्षभर तळेतच गेला माती काम आणि मालकाच्या आताड्याला सुज आली डॉक्टर झाले माती काम करू नका सुरतला निघून गेलं मग चेअर लेकर म्हातारी घेऊन देवाला माहिती का जीवाला माहिती तर कसं संसार कुर्बाचे केला आणि राहिला म्हणून आता हे तुम्ही वेब सिरीज मध्ये काम करतात या मालिकेमध्ये काम करतात समजा तीन चार चार पाच मालिकेमध्ये तुम्ही काम करतात लाखांनी लोक तुम्हाला ओळखतात तुमच्या जीवाला कसं वाटतं आनंद वाटतो भरपूर गणगोत चांगलं होतं बरं होतं त्यांच्या नशिबाने मोठं फरक पण त्यांच्या खरकटे पाहणं इतकं सुद्धा आपलं नव्हतं की पीसीटी पण आता आपल्याला वाटतं लय जोरात त्यांच्या लिवलीत आलो आपण आणि सुरुवातीला काम करताना सुरुवातीला तुम्ही एखाद्या कॅमेरा पुढे उभा राहतात बघ कॅमेरा आज आपल्याला या वेब सिरीज मध्ये लोकांपुढे काम करायचं त्या टायमाचा आनंद कसा होता काय वाटलं नेमकी तुम्हाला काय होऊ शकतो काहीच नाही वाटलं आनंदातच वाटलं आपल्या सुरुवातीला केलं ना काम आपल्या वावरात भेंडीन गवरला येत होती आम्ही सगळी होतो चौघवी मालक सून लिओ कामी चौघ राहते ते आले पोर लावले आमचं काम चालू होत तुमची सुरुवात सुरू झाली हा काम करता करताच दुसरीकडे आम्ही घर सोडलं नाही गेले नाही चला म्हणले नाही आवरा नाही असं तसं काहीच विषय नाही
आले असे डायरेक्ट आमच्या पशी ती येऊन उभा राहिली आणि आमचं काम चालू होतं. मेंढी लावायचं आजोबांचं काय म्हणणं आहे तुम्ही एवढ्या मालिकेमध्ये काम करतात काही वैताग काय बोलत आहेत का काही आनंद वाटतोय. आताच म्हणले मालकाने सांगितलं मी तर थांबलो असतो बकरी घेऊन चिरब. हा का हा पण आता थेट गावाच्या खाली गेल्यात केनेला म्हणून आताच म्हणलं जा आजोबा घेऊन या गडीवर. आता मुली किती? तिघे जण इथं. तिघे जण मुलगा? एकच आहे. एकच आहे. हा मग काय मुली गावात आहेत सगळे काय नाही मुलींचं काही टेन्शन नाही काय नाही. हा आपल्यापेक्षा भरपूर चांगले आणि हो बी अजून बी चांगलं. नवीन तुम्ही एक वेब सिरीज मध्ये काम करू राहिले थुकरटवाडी म्हणून याच्यामधल्या शूटिंगचं काय सांगू शकता का बा त्या म्हणजे काय केलं बा तुम्ही कोरेगाव सारख्या ठिकाणी शूट केलं दुनिया भानगडी कसला आनंद मिळाला का? एकदम ओके. काय नाही आपल्याला टेन्शन जोरात वाटलं. नाही ना काय माहिती ना एका ना एक घर बोललं या घर सुन तर दस घर पुन्हा ते तर आहे ज्याच्या त्याच्या मानाव आहे ना मग जिथं हक्क मारेन तिथं उभा आपल्या नशीब. तुम्हाला काम करण्याचा आनंद आहे. हा हा म्हणजे आज युट्यूबला जे 10, 20, 5, 25 लाख पार सगळ्याच्या मनावर तुम्ही आजी नावाने आधी राज्य गाजवलं बा इंदुबाई दरोड्यांना कोणी ओळखीत नाही आतापर्यंत. म्हणजे कोणी कसं कोणी पण कमेंटमेंट टाकतं मी आता बरेचसे कमेंटमेंट बघतो त्या कमेंट मध्ये येतं बा आजींचं नाव काय आहे त्या राहणार कुठल्या येतात काय येतात काय हे काय कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही तुमची बा असं ठरवलं का आवर्जून एक मुलाखत घ्यायची बा इंदुबाई दरोड्यांचं राहतात कुठं त्यांचं नाव काय 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 या सगळ्या मुलाखतीप्रमाणे दाखवली. महादेववाडी प्रॉपर श्रीगोंदा तालुका टाकळी लोणार गाव इंदुबाई दरोडे महादेववाडी पाराव मला सुद्धा विचारलं. हा ना हा आजोळ्यात पाराव सिद्धेश्वराच्या मंदिरात पावती फाडताना सुद्धा विचारलं आजी तुम्ही कुडाल्यात माहिती नाही म्हणूनच आजी म्हणलेलं आहे बरे दिसते मला बघितलं हे आजी कुडाल्यात. मी म्हणलं नाही कुठं कुठं पाहिलं माणसासारखं म्हणलं मनुष्य कुठं बी असेल. नाही नाही आजी तुम्ही दिसतात. मी म्हणलं हा मग ही माझं आजोळे म्हणा आली आता म्हणलं येते देवापासून दर्शन. नाच सुद्धा मला म्हणली आई काय काय ना असं फोनवर येत आहे की काय काय म्हणजे आजी पुढाले काय आजीच पाहिजे म्हणून विचारतात पुस्तक. मी म्हणलं मला नाही दाई वाचायला नाही लिहायला नाही येत मी कशाला बघितलंय पोरांनी पुरीने दाखल तरी काय मला कळतंय गणना तर दहावी शाळा शिकते ती सांगते मला. मुलं बाळ शेतीतच काम करतात मलगा मुली बी इथं 2-3 एकाच गावात दिल्यात त्यांचं बी चांगलं आहे नशिबाने ज्याच्या त्याच्या भरपूर आहे आणि अजून बी चांगलं व्हावं. आणि मुलाला बी 3 मुली इथं एक मुलगा आहे अजून बारीक आहे पण तो आपल्या बापाला लय आधार देतो आहे बारीकच पण जित्राबांचं पाणी लवणी खायला पाणी सारं पदाशीर करतो. मग गडीभर गोतला तोवर गप्पून इथं एवढी 4 जनावरांना पाणी पाजून घेतलं. म्हणला मी पाणी पाजतो आला मग एकट्याच्या माग 5-6 एकर जमीन आहे तर तिकडे शेताला दार दारायचं इथं मालकाला आणि खावस आली बकऱ्यांची बकरी घेतल्यात आपल्या पोळ्याला 5-6 महिने झालं नुसतं दाढील काठी लावून उभा आहेत बकऱ्यांच्या मोर तट्ट्यात उभा राहावं लागत आहे. खंडी 1.5 खंडी बकरी इथं कोकरी इकले 1.5 लाखाचे त्याच्यामुळं बकऱ्यांच्यातून त्यांना हालच वाटत नाही तट्ट्यास उभा आहेत. कोणाचं लग्न असो नाही तर कार्य असो ती बकरी सोडीतच नाहीत बकऱ्यापाशी उभा आहेत. आणि मग मुलाला बी पीठ बांधून टाकल्यासारखं काम झालं शेतीत आणि आपल्याला बी असं योग आला की बसून खायसारखंच काम भेटलं ना तोंड येतं त्यांनी हक्का मारली आले वावरात. म्हणलं काय करते आजी म्हणलं भेंडी लावती केलं सुरू तिथं भेंडी लावता लावता म्हणले आपल्याला असं करायची आजी तसं म्हणलं काय असं तसं करावं वापरावं. हो 1-2 दिवसात लगेच दुसऱ्या दिवशी भेंडी लावली की जत्रा आली म्हणले जत्रचं घ्यायची सुनानी बैल सोडी गाडी झुपली गेली मक्का काडवळा नाही पोरग म्हणलं लवकर नाही आली उशीर झाला मला जायचं होतं इकडं तिकडं दोघांची तुझी माझी झाली म्हणले बरं असून द्या चला गाज गा कापून तगी मका कापून मग बघू काय असन ते. आणि मग ते तोंड मर सुरू झालं सुरू झाल्या मग ना तोंड काही सोडी न ती म्हणायची आजी काही काम असलं तर तुझं रद्द कर पण आमच्याकडे पण अरे काम टाकून कशी येऊ मला गुरं डोर पोरं माझे बसून जरी पोरांच्या पशी राहिले तरी फरक आहे बसून कराय ना आमच्या पशी बी बसून आहे नाही तिकडं तुला सवडतं मी आम्ही तुमच्या पशी होतो. मग इथं आपल्या वावरात घरात दारात ती आपल्या मनानेच हजर झाली झाले त्यांना बरं फार वाटलं लाखावर 2 लाखावर जातात आता फार 4-5 लाखावर गेलेत पोरं नातवंड पण आता ती नातवंड बी लय मोठी झाल्यात बारी आणि त्यांच्यातच काम आली येतो ती अश्विन येत आहे म्हणून तर त्यांच्यात कामाला आले आले मग त्यांना बी म्हटलं आपण त्यांच्यापेक्षा मोठं त्यांच्यातून येता येतं म्हणले आपल्याला आजी आपल्याला हातभार लावा लागत म्हणलं लावू की काय झालं बाया लावावंच लागेल म्हणलं बरं पण नेऊन आणून सोडावं लागेल बाया म्हणलं आजीला यासारखी सुई नाही जायची नाही आपल्याला काय जमणार नाही बरं म्हणले काय हरकत नाही जिथे सवड नसन तशी इथं येते असन तिथे सवड नि गाडीला येते आणि गाडी तिच्या घरी हवं मी हजर होती नेऊन आणून सोडतात
काय नाही, आपल्याला कुणी टेन्शन देत नाही. हा इथं जा, फक्त घरचं काम असलं ना दीदीच्याला सांगण घरी राखण राहायचं, फक्त काहीच नाही घरी निस्त राखण्यासाठी हजर आहे. आता तुम्ही सगळ्या वेब सिरीज मध्ये या मालिकेमध्ये सगळ्यात काम करतात, असं सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण या दिवशी कोणचा असेल काही सांगता येईल? हा तसं परमेश्वर उगवून तसंच आपल्याला आनंदाच भेटतो. वाटायला लागलं ना की हजर, आता एखाद बाहेर टायमाला म्हणलं भाई आता काय भेटतं का नाही भेटतं, पण तिथं परमेश्वर आपल्याला हजरच. म्हणजे वेब सिरीज मधले सगळे जे डायरेक्टर असतील किंवा कोणी कलाकार तिथं ते बी आनंदात होत, भेटलं की आजी म्हणतात, पण बघणार सुद्धा आजी म्हणून त्यांनी टमटम मध्ये उतरलं की लगेच पाहिलं. माहेरचा स्वतः श्रीगोंद्यातला म्हणला, आजी मी तुम्हाला टमटम मध्ये उतरतानाच पाहिलं, तुम्ही हिंदू बाई तुम्हीच येत का? म्हणलं हा कार बाबड्या. म्हणलं आमची आई तुम्हाला ओळखीते, आमची आई म्हणले माझी जुनी मित्री नाही. तुम्हाला एक असा अंदाज वाटला का आपल्याला किती लोक ओळखतात असं कोणी सांगितलं का? वेब सिरीज वाल्यांनी कोणी सांगितलं? आता मी अंगठ्या बाधर आहे, आपल्याला कोण सांगतात हे ते बघतात. मग याचीच खंत आहे ना की लाईव्ह ला पडली आजींना आतापर्यंत केवढे लोक ओळखी देत आणि बुवा यांचा काही चेहरा समोर आला नाही म्हणून केपी लाईव्हच्या माध्यमातून तुमची मुलाखत घेण्यात आली. तुम्हाला एवढे लोक ओळखी देत आज नाही, त्या बाळाने इतकं त्याला आनंद झाला ना त्याच्या जीवाला सांगताच नाही जेवढा आनंद झाला. मला त्याने खाली उतरले टमटम म्हणते की माझ्या पश्चिम उभं राहिला पिशवी हातातली घेतली. म्हणलं कुठं जायची? म्हणलं माहेराला जायची. म्हणले का? मग मी नेऊन सोडव का? म्हणलं नको नको गाडी येणार आहे. म्हणलं आमचा भाऊ येतो. म्हणलं नाही तर असते नाहीतच गावात. आता म्हणलं आता कुठं जायची? मग म्हणलं इथं दुकानात जायची, तिथे येत असतात. म्हणलं आमचा मुलगा तिथं दुकानात होता सोन्याच्या कामाला, तिथं गेलं की ती मनाने फोन करते नाही येत येत. म्हणलं न्यायला फक्त तिथवर जायचे. मग त्यांनी मला चलून सुद्धा नाही दिलं तिथवर गाडी आणून सोड. किती मोठा आनंद. हा आणि आणून सोड तर सोड, त्यांना माझा फोटो यायचा होता योग, पण त्यांचे जेव्हा एकटेल घेतला नाही म्हणून तिथं दुकानात बसविलं मला. त्यांनी आपल्या जोडीवर आणला आणि मग माझा फोटो काढून घेऊन वयाच्या शेवटच्या क्षणी. हा हा म्हणजे आज तुमचं वय बी काय कमी नाही. एक वयाच्या शेवटच्या क्षणी तुम्ही आज जन्मलाच. हा आज एवढे एवढे लोक ओळखतात. हा हा ओळखी ओळखी चालतात चालताच. म्हण काल सुद्धा मला आमच्याच गाड्याची जत्रा गाडं गेलं देवाचं वर्तन मी काल तर तोंड केलं. म्हणलं आता एकच्या गाडी एवढी सीट जायची कशी उलस चालायला लागावं तोवर आपल्याला गाडी येईन आपली न्यायला. मग इथून माग तुमचं जीव होतं जीवन. हा इथून माग जीवन होतं जी कष्टातून पुढे गेलं. हा हा तर त्या जीवनामध्ये तुम्हाला कष्टच होते. हा लय आता बी कष्ट आहेत नाही असं नाही. एक मावशी माझी म्हणते ना तुला कष्ट केलं वाईडे म्हणते आता तू काम कमी कर, तुझ्यासारखा हल नाही काढ कष्ट बी नाही काढ. वेगळी दिशा मिळाली ना तुम्हाला कष्ट करायला. आता हे कष्ट करीत राहायचं सोडायचं. देव बुद्धी देईन तसं जिथवर चलन तिथं चलून द्यायचं. जोपर्यंत आपलं जीवन हा जीव आहे तोवर बी देवनी आण करीन आपल्याला बुद्धी देतोय तोवर चलून द्यायचं. म्हणजे या मुलांनी जी समजा आपल्या खेडेगावातले सगळे जे आपल्या मी काय म्हणते माझा जसा शेकरचा मुलगा आहे तसा ते आजी म्हणून येते ते आपलाच मुलगा आहे. त्यांनी आनंदात नाही आणि आनंदात घरी आजी हजर करावा. म्हणजे आजी कुठवर त्यांच्या पायापुतवर हजर आहे. बरोबर. म्हणजे जे खेडेगावातले लोक बा युट्यूबच्या माध्यमातून मुलं कव आहे ना आज 2 रुपये समजा त्यांना मिळावा आणि तुम्ही त्याच्यामध्ये काम करताना त्यांना 2 रुपये मिळालेला उलट तुम्हाला आनंद वाटतो बघ या गोष्टीचा. त्यांनी आपल्या जीवावर मोठं झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. नाही चांगलं हवं अजून अजून हवा मुलांनी ना माझी अशी इच्छा आहे मोठ व्हावा. बर नमस्कार आजी. तुम्ही केपी लाईव्ह ला जी काही माहिती दिली आणि तुमचं नाव गाव सगळं काही जी केपी लाईव्ह च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत 100% पोहोचू. हा बरोबर पोहोच. मला जेवढ्या मुलं म्हणते ना आजी म्हणते तेवढ्याला सुद्धा आशीर्वाद. चालता चालता किती कमी मुलं लगेच आजी अर थांब चप्पले पायात नको पाया पडतात कल्याण हो बाबा तुझं बाबड्या. मग हेच आनंद आहे जीवनात दुसरा आहेच काय? नाही 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 आज आई नोंद नाही त्यांना काय काय लिहायत म्हणते. अरे माझं राहिले किती दिवस 3.5 दिवस राहिल्यात आज आई नोंद नाही म्हणता माणसात किती दिवस उरलं. तुमचं चालता चालता पाण्याचा बुरबुडा. तुमचं उलट झालं ना आता काय करा कस काय. वय वाढल्यावर किंमत काय वाढते? उत्तरपणाला कमी व्हायची ती. वय वाढलं का परमार्थात किंमत वाढते. हा हा आणि वय कमी झालं का संसारात किंमत वाढते. तसं वय वाढलंय तुम्हाला परमार्थात मिळाली मिळाली लोक जगात पण मिळाली. हा 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 तेवढं झालं नशीब. आता मग याच्या पलीकडे काय आनंद पाहिजे जीवनात? नशीब नशीब. आजी तुमचं शिक्षण तर काय झालेलं? नाही नाही अजिबात नाही काही शिक्षण झालं अजिबात. पण तुम्ही गाणे काही अभंग हे तुमच्या स्मरणात कसं राहतं? ही परमेश्वर आणि महादेव महाराजांनी दिली बुद्धी. नांदा आले महादेव माझ्या मोर महादेवाचे जीवच राहिले त्यांनी बुद्धी दिली आपल्याला. म्हणजे त्या
त्याच्या बुद्धीवरच तुम्ही चाललाय. देवा भावाला लोक म्हणतात काय काय देवाच काय करेन त्याच काय करेन तो काय देतो, पण मला दिलं माझ्या ना रेणुका माताने बी मला मला म्हणेन तेवढं आजर केलंय. महादेव महाराजांनी या हाताला गारपिरे इकडं महादेव आहे, इथं रवी सहस्त्र आहे, उशाला रेणुका माता बी आहे. आज शिकून पण काही लोकांना काही माध्यम मिळत नाहीत. आज आजींना न शिकता काही माध्यम मिळालेलं त्याच्या जीव. आज युट्यूबला एवढे मोठे लोक आजींना न काही शिक्षण नसताना न काही नसताना एवढे लोक ओळखी देत, म्हणजे हे काय लोकांना स्क्रिप्ट द्यायची हातामध्ये आणि ती स्क्रिप्ट पाठ करायची आणि त्याच्यावर वेब सिरीज. नाही नाही नाही, हा आजींचा हेतूच नाही. अजिबात नाही अजिबात नाही, तसली काळी रेग वाढायचीच नाही. म्हणजे आजींना वाचायला येत नाही, पण आज लाखो लोक त्यांना बघतात, त्यांचा कार्यक्रम बघतात, त्यांना आज आज जी म्हणजे जी स्फूर्ती मिळते ती त्यांना देवाकडूनच मिळते बा. त्याच्यामुळं मला नाही वाटत बा, आज मी पण शिकलेलो आहे, मी बी काही वेब सिरीज मध्ये काम करतो, आजीन बरोबर बी काम केलंय मी, पण मला अडचण येते वैयक्तिक यांच्या ह्या वयामध्ये त्यांना अडचण येत नाही. याच्या पलीकडे तर मला आता काही विचारण्याची काही विषयच नाही, काहीच काय नाही. उठलं बसलं आपला रामकृष्ण. युट्यूबच्या माध्यमातून जे छोटे छोटे व्हिडिओ टिकटॉकच्या माध्यमातून याच्यातून जे आज समोर यायला लागलेत लोकांच्या समोर आणि त्या माध्यमातून त्यांचं नाव निघायला लागलं, त्याला लाखो लोक ओळखायला लागले. अशाच आमच्या एक आजी आहेत ज्यांचं शिक्षण नाही काहीच नाही काहीच नसतानी बी आजी आज तुम्हाला जेवढे पब्लिक ओळखते ना, जेवढे लोक ओळखते त्या लोकांच्या एवढ्या कमेंटमेंट येतात का बा काही लोकांचं म्हणणं येतं का आमच्या आजी मध्ये आम्हाला आमची आई दिसती, काही लोकांचं म्हणणं येतं आमची आजी दिसती आणि तुमचं काम करण्याची पद्धत म्हणजे तुम्ही मालिकेमध्ये वेब सिरीज मध्ये सगळ्यामध्ये जे काम करताना असं दिलखुशपणाने काम करतात एकदम, हे लोकांना जास्त पडतं काय काहीच नाही. कुठं बी अभंग लावायचं, कुठं गाणं म्हणायचं, कुठं त्याला स्मरून म्हणायचं. आपल्याला पांडुरंग जिथं उभं राहील तिथं आपण उभं राहायचं, महादेव म्हणेन तिथं हटायचं. नाही असं नाही, हे जास्त लोकांना पडतं. म्हणून आज प्रत्येक वेब सिरीज मध्ये तुम्ही पाच माध्यमामध्ये काम करतात, पाचही माध्यमामध्ये माझ्या माहितीने मी आतापर्यंत सगळ्याच्या कमेंटमेंट वाचल्या, त्या कमेंटमेंट मध्ये 200 कमेंटमेंट पैकी 100 कमेंटमेंट तुम्हालाच असतात. हा मग काय लोकांचं असं बी म्हणणं येते, आम्ही हे जे बघतोत ना हे फक्त आजींकडं आजींचा आजी आम्हाला आवडतात म्हणून आम्ही मालिका. काय काय म्हणतात ना, आमची आजी सुद्धा अशी ती आठवते रडते यात, म्हणलं बघा देवा आता गेल्या गेल्या आठवण येते. बरं का लग्नाला गेले बी तर सांगते, दोन मुली भेटल्या होत्या कारव्यात, उभा राहिल्या का गप्प नि आल्या, म्हणल्या थांबा ना आजी फोटो काढते. म्हणलं अगं का अहो आमची आजी अशीच होती. मी लग्न असं नाही नाही मग आम्हाला तर ना तुम्ही बघले रडाय आली, म्हणले आम्हाला वाटलं आमचीच आजी भेटली. म्हणले बायडे खर, म्हणले हा पण बघा ना काय काय मुलांना मुलींना कसं आठवण येते, गेल्याच्या मोर आपल्या आई बापाची आजीची आठवण येते. पण त्यांनी सुद्धा ना अजून चार लोकांनी जरी बघितलं ना तरी आईला बापाला आजीला आजीला इसरूच नाही तो जितापण. हा जितापणी त्यांनी मेल्या त्यांना मग त्याची किंमत कळती, त्याच्यामुळे आधीच त्यांनी इसरो नाही तर त्यांना काहीच कमी पडू शकत नाही. त्यांच्या काळात सुद्धा जेवढी जेवढी त्यांना जपत्यान करत्यांना त्यांना त्यांची मुलं तितकीच जपत्यान करत्या. आजकाल असं आहे ज्याच्या त्याच आहे, ह्या हाताने केलं आणि ह्या हाताने जाड आहे, त्याच्यामुळे दुःख कोणी कोणाला देऊ नाही, आनंदात सुखात राहा. आज आई नऊ देणार आहे किती दिवस, तुम्ही किती कमी होईल आणि किती ठेवलं तरी कोण पुसतं त्याला. एवढं वजन जरी नेलं देत नाहीत आणि कमी असलं एवढं तरी देत कर्जोरा देत नाही. हा काहीच नाही, मग तुम्ही आनंदाने करा, त्यांना बी गाला नापू नका आणि त्यांचं बी म्हणून धोकी ठेवू नका आणि त्यांनी बी आपलं ठेवू नाही. आजीन संघ जरी आज कोणाला बोलूशी वाटलं तरी के पी लाईव्हच्या माध्यमातून आपण आजीचा नंबर त्याच्या खाली दिलेला आहे, आजीला आपण फोन करू शकता. कोणाला या वेब सिरीज मध्ये कशामध्ये कोणामध्ये कशामध्ये जरी काम करायचं म्हटलं तरी आजींचा अनुभव घेणं ही 100% काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट वाचून करा, बिगर स्क्रिप्टचं करा, कसं करा, पण आजी जसं करतात ना तसं तुम्ही आजीला फोन करून विचारू शकता, आजी आम्हाला असं असं करायचं आहे, आम्ही अशा अशा माध्यमातून असं असं काम करू राहिलो. आजी 100% तुम्हाला सल्ला सांगेन आणि या के पी लाईव्हच्या माध्यमातून आजी आजींसाठी लोक विचारित होते हे आजी कोण येतात काय येतात काय करतात कुठं राहतात कोणत्या तालुक्यातले आहेत कसले आहेत. आज तुम्हाला याची सगळं टोटल माहिती मिळून जाईल. आज पाच वेब सिरीजमध्ये ते काम करतात आणि त्यांना तेवढा प्रतिसाद 100% मिळतो. कसल्याही प्रकारची स्क्रिप्ट नाही, कसल्याही प्रकारचं वाचन नाही त्यांच्या पुढं. आज माझ्या माहितीने चांगला 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 कलाकार म्हणजे जो स्क्रिप्ट वाचून कला करील अशा कलाकारालाही मागं पाडण्याची आजींसारखी भूमिका एवढी जबरदस्त आहे का त्या भूमिकेला तोड नाही आहे. तर के पी लाईव्हच्या माध्यमातून
या आजींचं आम्ही हीच लोकांपुढं, आजी कोणत्या गावचे येतात, कुठं राहणारे येतात, काय करतात काय नाही, हे सगळं विचारण्यासाठी आम्ही टाकले लोणार तालुका श्रीगोंदा इथं आमच्या आजींना भेटण्यासाठी आलतो. आणि त्याच त्या आजी इंदुबाई दरोडे, आज त्यांची मी तुमच्या पुढे एक छोटीशी अशी एक मुलाखत घेतली आहे. तरी सर्वांनी ही मुलाखत बघावी आणि आमच्या आजीला आणखीन काही जे जेवढे दिवस जगणार त्याच्यापेक्षा 22 वर्ष जास्त जगू नशीब जी तोर त्याच्या हातात आहे. सगळ्यांची ईश्वरचरणे प्रार्थना करतो. धन्यवाद मंडळी. केपी लाईव्हच्या माध्यमातून आज इंदुबाई दरोडे यांना आपण भेटलेलो आहेत आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत आज आपण तुमच्या समोर दाखवत आहोत.